नमस्कार, पुष्पाद रेसिपी मराठी मध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। चला तर रेसिपीला सुरू करूया। आज आपण इथे गुळ शेंगदाणा चिक्की तयार करणार आहोत। इथे मी एक वाटी शेंगदाणे घेतलेत आणि किसलेला एक वाटी गुळ घेतलाय, तसेच तूपही घेतलेला आहे। इथे मी गॅसची फ्लेम चालू केलेली आहे आणि मंद गॅसवरती आपण शेंगदाणे भाजून घेऊया। मंद गॅसवरती भाजल्यामुळे कडक भाजतात आणि त्याच्यामुळे चिक्की एकदम छान बनते। असे छानपैकी आता आपले शेंगदाणे भाजून झालेत, तर फली एकदम आरामशीर निघत आहेत, म्हणजे पूर्ण शेंगदाणे भाजलेत। आता आपण याची साल काढून घेतलीत, हा मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। ओबडधोबड कूट करायचं आहे, असं ओबडधोबड कूट करून घेतलेलं आहे। मी गॅस इथे मी प्रथम एक चमचा तूप घालून घेते, म्हणजे गुळ खाली चिकटत नाही आहे। आणि हा एक वाटी घेतलेला गुळ घालून घेते। गुळ असा आता मेल्ट होत चाललेला आहे आणि आता आपण ह्या पोळपट आणि लाटण्याला अशा प्रकारे तेल लावून घ्याय तूप लावून घ्यायचं आहे। गोळे आले की नाही हे आपण चेक करून घेऊया। मी इथे एका बाऊलमध्ये पाणी घेतलेलं आहे। पूर्ण गोळी आलेली नाही आहे, त्याच्यामुळे आपण 2 मिनिटांनी चेक करूया। अशा प्रकारे गोळी येत चाललेली आहे, अशी कच्ची झालेली आहे। जर समजा आपण कच्च्या गोळीवरती केलं तर ते दातामध्ये चिकटते, ह्याला पक्कीच गोळी लागते। पक्की गोळी असल्यावर ती दातामध्ये चिकटत नाही आणि एकदम छान कुरकुरीत होते। आता गोळी झाली की नाही हे पाहूया। अजूनही थोडीशी कच्ची आहे। आता गोळी झाली की नाही आणखी एकदा चेक करून घेऊया। तर छान गोळी झालेली आहे। तर याच्यामध्ये ओतून घेऊया हे। गॅसची फ्लेम अजून मी बंद केलेली नाही आहे। पूर्ण मिक्स झाल्यावरती गॅसची फ्लेम बंद करायची आहे। छानपैकी झालेलं आहे आणि आता मी गॅसची फ्लेम बंद करते आणि आता आपण हे ओतून घेऊया। असं छानपैकी गोल करून घ्यायचं आहे आणि लाटण्याने लाटून घ्यायचं आहे। असं छानपैकी लाटायचं आहे, एकसारखं लाटून घ्यायचं आहे, म्हणजे पातळ जाड होत नाही आहे। अशा प्रकारे लाटून झालेलं आहे आणि याच्या आपण वड्या पाडून घेऊया। असे छानपैकी वड्या पाडून झालेल्या आहेत आणि आता ह्या आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। अशा प्रकारे मी इथे प्लेटमध्ये सगळ्या वड्या काढून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही नक्की करून पहा, खूप छान लागतात, खूप छान बनतात। आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब